कारखान्याकडे आता पैसे नाहीत, जेव्हा पैसे येतील त्यावेळी ऊस बिलाचा थकीत हप्ता देऊ, असं सांगत राजाराम कारखान्याचे तज्ज्ञ संचालक महादेवराव महाडिक यांनी तुम्हाला कारखान्याला ऊस घालायचा असेल तर घाला, नाहीतर दुसऱ्या कारखान्याला घाला, असा अजब सल्लासुद्धा शेतकऱ्यांना दिलाय. 2017-18 या गळीत हंगामातील ऊस बिलाच्या थकीत हप्त्याबाबत विचारणा करण्यास गेलेल्या शेतकऱ्यांना ठोस आश्वासन मिळणं दूरच, पण महाडिकांनी उडवाउडवीची उत्तरं दिल्यानं शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय. खरं तर साखर कारखाना खासगी असो वा सहकारी, या कारखान्याचे पदाधिकारी संचालक शेतकऱ्यांना त्यांच्याकडील 100% ऊस आपल्या कारखान्याकडे गळितासाठी पाठवा असं आवाहन करत असतात. पण कसबा बावड्यातील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे तज्ज्ञ संचालक महादेवराव महाडिक चक्क ऊस घाला अथवा घालू नका असा अजब सल्ला देत आहेत. कारखान्यानं 2017-18 गळीत हंगामात गाळप झालेल्या ऊसाच्या बिलाचा 207 रुपयांचा हप्ता अद्याप शेतकऱ्यांना दिलेला नाही. हा हप्ता मिळावा या मागणीसाठी कारखान्याचे माजी चेअरमन विश्वासराव नेजदार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं महाडिक यांची आज भेट घेतली. यावेळी त्यांनी शिष्टमंडळाला अशी उत्तरं दिली. कारखान्याकडं सध्या पैसे नाहीत, जेव्हा उपलब्ध होतील तेव्हा देऊ असंही महाडिक यांनी सांगितलं. पैसे उपलब्ध झाल्यावर दोन त्या सांगितल्या 207 व्यतिरिक्त आता 4-5 वर्षे किलोचं व्याज दिलेलं नाही. यावेळी शेतकऱ्यांनी सरसेनापती संताजीराव घोरपडे कारखान्यानं प्रतिटन 50 रुपये जादा दर दिला असल्याकडे लक्ष वेधताच महादेवराव महाडिक यांनी त्या कारखान्याचा वजन काटा तपासा असा सल्ला दिला. शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांना महादेवराव महाडिक यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरं मिळत असल्यानं माजी अध्यक्ष नेजदार यांच्यासह अन्य शेतकरी आणि महाडिक यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली. शासनानं पैसे आम्हाला उपलब्ध झालं, आम्ही शासनाकडे याच्या पैशाची मागणी केली आहे, उपलब्ध झाल्यावर आम्ही तुमचे पैसे देणार. गेल्या 2 वर्षापासून कारखान्याकडे थकीत हप्त्याची वारंवार मागणी करूनही शेतकऱ्यांना केवळ पोकळ आश्वासनच मिळत असल्याचं नगरसेवक मोहन सालपे यांनी सांगितलं. छत्रपती राजाराम कारखान्याच्या कारखान्याला 2017-18 हंगामात ऊस घातलेल्या शेतकऱ्यांना ऊस बिलापोटी जे 207 रुपये येणं होतं ते 207 रुपये या शेतकऱ्यांना या अडचणीच्या काळात मिळावेत या प्रमुख मागणीसाठी आम्ही सर्व शेतकऱ्यांनी आज कारखान्याचे मार्गदर्शक संचालक महादेवराव महाडिक यांची भेट घेतली. त्याचबरोबर बाकीचे सभासदांच्या परतीच्या बिनपरतीच्या ठेवीने त्यावरील व्याज तेही आज गेली चार पाच वर्षे दिलेलं नाही. त्या संदर्भातही आम्ही त्यांना त्यांच्याकडे मागणी केली. तर कुठलंही ठोस आश्वासन न देता केवळ नुसतं बघूया करूया, पैसे उपलब्ध झाल्यानंतर बघूया अशा पद्धतीचं उडवाउडवीची उत्तरं किंवा वेळगाडोपणाची उत्तरं त्यांनी देऊन या ठिकाणी आम्हाला तिथनं बाहेर घालवायचा प्रयत्न केलेला आहे. निश्चितच हे निषेधार आहे. कुठलंही ठोस आश्वासन किंवा कुठलीही ठोस तारीख आम्ही त्यांना म्हणतो तो तुम्ही सांगा, गणपतीला देतो, गौरीला देतो, दिवाळीला देतो, तर कुठल्याही पद्धतीचं ठोस आश्वासन त्याने आम्हाला दिलेलं नाही. थकीत ऊस बिलाबाबत महाडिक यांनी ठोस असं काहीच सांगितलेलं नाही, त्यामुळे शेतकरी त्यांचा निषेध करून बैठकीतून बाहेर पडले.